गेल्या आठवड्यापासून राज्यभर बारावीची परीक्षा सुरू झाली आहे या परीक्षेत अगदी पहिल्याच दिवसापासून मंडळाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत सहा गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीनं विचारण्यात आला होता तर आज आणखी एक गलथान कारभार उघड झाला पेपर सुरू होण्याआधीच बुलढाण्यात गणिताचा पेपर फुटल्याचं चा स्पष्ट झालं आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडाली दरम्यान पेपर फुटीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला चांगलंच धारेवर धरलं दहावी बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी मंडळाच्या वतीनं दररोज वेगवेगळे नियम जारी केले जात आहेत पण दुसरीकडे परीक्षा मंडळ स्वतःचा कारभार सुधारत नाही बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील सहा मार्काच्या प्रश्नाचा घोळ झाला शिवाय परीक्षा उपकेंद्रांची माहिती मंडळाकडून वेळेवर मिळाली नसल्यानं विद्यार्थ्यांची धावपळ उडाली आज तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथल्या परीक्षा केंद्रावर गणिताची प्रश्नपत्रिका फुटली परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास संपूर्ण प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली शिवाय सध्या मुंबईत सुरू असणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही या पेपर फुटीचे तीव्र पडसाद उमटले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं बारावीचा गणिताचा पेपर पेपर सुरू व्हायच्या पूर्वी साडे दहा ला फुटला आणि तो सगळीकडे प्रसिद्ध झालाय आणि ते रॅकेट आहे काय अभ्यास करणाऱ्या मुलांचं किती वाटोळ आहे आता चालू आहे सिनखेड राजाला पेपर फुटलाय साडेदारच फुटलाय परीक्षेपूर्वी हे कसं काय चाललं सरकार काय करते मला काही कळत नाही काही झोपलंय काय का पुन्हा बोलल्यावर तुम्हाला वाटतं की दादा बोलतात दादा बोलतात